विद्यार्थी मित्रों नमस्कार। मागील काही व्याख्यानांच्या माध्यमातून आपण वारंवारिता वितरणाची मांडणी करत आहोत। आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला अखंडित श्रेणीसाठी विशेषतः जेव्हा आकडेवारी वर्गीकृत प्रकारची असते तेव्हा हिस्टोग्राम कशा पद्धतीने तयार करता येतो याची मांडणी आपल्याला अतिशय थोडक्यात करायची आहे। यासाठी आपणास जे काही उदाहरण दिलेलं असेल सुरुवातीला त्या उदाहरणाचं आपण निरीक्षण करणं गरजेचं आहे, कारण या निरीक्षणाच्या आधारेच आपल्याला आलेख काढत असताना फायदा होतो। आपण आलेख कागद घेतल्यानंतर आलेख कागदावर सुरुवातीला शीर्षक टाकून घेणं गरजेचं आहे। यामध्ये फ्रिक्वेन्सी हिस्टोग्राम, ग्रुप द डेटा कंटिन्युअस सिरीज, देन नंबर ऑफ स्पेसिस ऑफ द बर्ड्स इन 40 सिलेक्टेड कंट्रीज, त्यानंतर आपल्याला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढून घ्यायचे आहे। एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढल्यानंतर त्या ठिकाणी एक्स ऍक्सिस आणि त्यानंतर वाय ऍक्सिस असे लिहिणे आवश्यक आहे। हे लिहिल्यानंतर आपल्याला वाय ऍक्सिसवर जी काही वारंवारिता आहे ती वारंवारिता टाकून घेणं आवश्यक आहे आणि त्यानंतर एक्स ऍक्सिसवर पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या आपल्याला लिहायची आहे। मागील उदाहरणामध्ये आपण पाहिलं जी काही खंडित प्रकारची श्रेणी होती यामध्ये पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या लिहित असताना तो जो काही कॉलम असेल आलेख कागदावरील तर त्याच्या सेंटरला आपण 10, 20, 30 असं लिहिलेलं होतं। आता मात्र लिहित असताना आपण काय केलेलं आहे तर 10 ही संख्या जी काही 1 सेंटीमीटर अंतरावरील उभ्या दिशेत गेलेली रेषा आहे या रेषेवर आपण त्या ठिकाणी ते लिहिलेलं आहे। तर या पद्धतीने तुम्ही पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या म्हणजे उद्या भविष्यकाळात वेगळ्या प्रकारचं उदाहरण तुम्हाला दिलं जाऊ शकतं, तर ही लिहित असताना तुम्ही याची काळजी जी आहे ही काळजी घेणं गरजेचं आहे। 0 ते 10 या वर्गाची वारंवारिता 6 आहे म्हणून 6 गेल्यानंतर या ठिकाणी आपण आडव्या दिशेत रेष मारायची आहे, नंतर उभी रेष मारून तुम्ही त्या ठिकाणी एक कॉलम जो आहे हा कॉलम टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर 10 ते 20 वारंवारिता 7 इतकी आहे तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचं मार्किंग जे आहे हे मार्किंग करणं आवश्यक आहे। तर पहा की या ठिकाणी 6 त्यानंतर 7 त्यानंतर 1 आणि मग हे तुम्ही उभ्या दिशेत रेषा ज्या आहेत या रेषा आखून घेणं आवश्यक आहे। तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हिस्टोग्राम जो आहे हा हिस्टोग्राम तयार करता येतो। मी फक्त या ठिकाणी वेळ वाचविण्याच्या दृष्टीने 3 स्तंभ काढलेले आहेत, तुम्हाला 90 पर्यंतचे स्तंभ काढायचे आहेत। तुम्हाला जर्नलसाठी दिलं जाणारं उदाहरण जे आहे ते उदाहरण वेगळं असणार आहे। धन्यवाद। आपल्या काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही।